सिंहगड पुण्याच्या नैऋत्येला साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4,400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावड्यांनी मावड प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असे प्रचंड मुलुक या गडावरून दिसते. किल्ल्याची उंची व तीव्र उतार याचा नैसर्गिक फायदा किल्ल्याच्या संरक्षणासाठी होतो. तुम्ही जर गडावर गाडीने येत असाल तर वन विभाग तुमच्याकडून शुल्क घेतील 2 चाकी 20 रुपये आणि 4 चाकी 50 रुपये इतके. ट्रेकिंग करत असताना रस्त्यामध्ये अशी लहान लहान दुकाने आहेत. इथे आपल्याला खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी आणि लिंबू सरबत सुद्धा मिळते. गडावर चढायला सुरुवात करत असताना आपल्याला लागोपाठोपाठ 3 दरवाजे दिसतात. तिसऱ्या दरवाजाला दिंडी दरवाजा सुद्धा म्हटले जाते. हा जो समोर आहे तो आहे तोफखाना किंवा दारुगोळ्याचे कोठार. असे म्हणतात महाराजांना लढाईसाठी लागणारा सगळा दारुगोळा इथे ठेवला जायचा. हे गुहेसारखे जे ठिकाण दिसत आहे ते आहे घोड्यांची पागा म्हणून ओळखले जाते. इथे पूर्वी घोडे बांधले जात होते. हे आहे अमृतेश्वर मंदिर. गडावर पूर्वीपासून कोळ्यांची वस्ती आहे आणि हे कोळ्यांचे कुलदैवत. आजही ते नियमाने पूजा होते.
गडावर मुघलांची मोठी फौज होती, त्यामुळे सरळ सरळ हल्ला करणं कठीण होतं. मावळ्यांनी पश्चिमेचा एक अवघड कडा चढण्यासाठी निवडला, तो म्हणजे तानाजी कडा. हा नवदंशाचा खडा कडा होता, म्हणून या बाजूने पहारेकरी कमी असायचे. म्हणूनच तानाजी व मावळ्यांनी या बाजूची निवड केली. जसे मावडे चढून वर आले, मराठी सैन्यांची व मुघल सैन्यांची जोरदार लढाई सुरू झाली. उदयभान हा मुघलांचा सरदार किल्लेदार होता. तानाजी व उदयभानाचे युद्ध झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. मग काय, त्यांनी डोक्यांचा शिला काढला आणि हातावर बांधला. शिला आणि तलवारीचा मार झेलत झेलत ते उदयभानावर तुटून पडले. खूप वेळ लढाई झाली. तानाजी व उदयभान दोन्ही जखमी झाले. युद्धात मराठ्यांची हार होत होती. तेवढ्यात जखमी तानाजी उदयभानाकडून ठार झाले. सैनिकाचा धीर खचला. ते कड्याच्या दिशेने परत पडू लागले. तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांच्या आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरण पावला आहे आणि तुम्ही कुठे पडून चालला? किल्ल्यावरचा दोर तर मी केव्हाच कापून टाकला आहे. एकतर उडी मारून जीव द्या, नाहीतर गनिमांना कापून काढा. मावडे द्वेषाने परत फिरले. परत जोरदार लढाई झाली आणि मावड्यांनी किल्ला सर केला. तानाजी सोबत लढताना उदयभान सुद्धा जखमी झाला होता. तो सुद्धा जास्त काळ टिकू शकला नाही. किल्ला जिंकताच मावड्यांनी गडावरची गवताची कंजी पेटवून घेतली. त्या गंजीचा उजेड राजगडापर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराजांना संदेश मिळाला की किल्ला सर झाला. महाराजांना जेव्हा कळले की त्यांचा लाडका तानाजी धारातीर्थी पडला, महाराजांना अति दुःख झाले. महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. उदयभानाच्या मृत्यूस्थळापासून पूर्वेस कल्याण दरवाजा आहे. गडाच्या पायथ्याशी एक कल्याण नावाचं गाव आहे. त्या गावापासून एक रस्ता वर येतो आणि त्याच रस्त्यावर आपल्याला हा दरवाजा दिसतो. गडावर अनेक पाण्याचे टाके आहेत, पण समोर आहे ते देव टाके. इथलंच पाणी फक्त पिण्यायोग्य आहे. गडावर आजही हे पाणी पिण्यासाठी वापरतात. स्थानिकांनी यात कचरा पडू नये म्हणून यावर छत बांधले आहे.